स्पीकर आहेत, गव्हर्नर आहेत, इलेक्शन कमिशन आहेत, त्यांचा अंपायरचा रोल कमी कमी होत चालला आहे आणि ते राजकीय पक्षाप्रमाणे वागतात की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. आत्ता स्पीकर साहेबांनी जो निर्णय सांगितला तो निर्णय मी अतिशय काळजीपूर्वक ऐकत होतो आणि त्यांनी असं सांगितलं की शिंद्यांचे आमदार आणि खासदार ठाकरेंचे आमदार हे दोघंही पात्र ठरवलेले आहेत. त्यामुळे मला जे दिसत आहे त्याप्रमाणे निश्चितच ठाकरे गट हा सर्वोच्च न्यायालयाकडे जाईल. माझं तर असं मत आहे की पक्षांतर कसं करावं याचं एक गाईड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेलं आहे, कारण 10व्या शेड्यूलचा बराचसा चुकीचा अर्थ या ठिकाणी लावला गेलेला आहे. आमच्या कायद्यामध्ये सबस्टँटिव्ह लॉ आणि प्रोसिज्युरल लॉ असे दोन भाग असतात. सबस्टँटिव्ह लॉ याचा कायद्याचा आत्मा काय येतो ओळखावा लागतं आणि प्रोसिज्युअर ती केस कशी चालवायची हा भाग असतो. त्यातल्या सबस्टँटिव्ह लॉकडे इथे दुर्लक्ष झालं आहे आणि प्रोसिजरवर जास्त लक्ष दिलं गेलं आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलं आहे की कॉन्स्टिट्यूशन कुठली आहे ते आम्हाला ठरवता येत नाही, त्यानंतर त्या ठिकाणी त्याची आयडियॉलॉजी काय आहे ते आम्हाला ठरवता येत नाही, मग लेजिस्लेचरमध्ये कोणाचं बहुमत आहे त्यानुसार पार्टी ठरेल, असा कन्क्लुजन साहेबांनी काढल्याचा दिसतो. आणि त्यामुळे शिंदे हे पार्टी आहेत, म्हणजे शिंद्यांची पार्टी, आणि गोगावले हे व्हीप आहेत असा त्यांनी अर्थ काढला आहे. आता त्यामुळे 16 लोक डिस्क्वालिफाय अर्थात झालेले नाहीत, त्यातसुद्धा ते गैरहजर राहिले म्हणजे ते पक्षातून बाहेर गेले असा अर्थाने त्यांनी काढला. मग कॉन्डक्ट याचा अर्थ आपल्याला पुन्हा लावावा लागेल की तुमची मीटिंग बोलवली असताना तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्ही पक्ष सोडून गेलात का नाही हे ठरवावं लागेल. आणि त्यामुळे माझं तर असं मत आहे की आत्ता जे काही सगळं मी ऐकलं त्यावरनं मग आता 10वं शेड्यूल काढून टाकलं तरी चालेल, कारण लेजिस्लेटिव्ह पक्षामध्ये लेजिस्लेचरमध्ये ज्यांची मेजॉरिटी आहे त्यांचाच जर का तो पक्ष होणार असेल तर मग लेजिस्लेचर कसे इकडनं तिकडे ओढायचे याची ठरलेल्या पद्धती आहेत, त्यात मी अजिबात जाणार नाही, मी राजकारणावर कधीच बोलत नाही. आणि त्यामुळे या निर्णयामध्ये अनेक चुका आहेत. पहिली गोष्ट अशी की ठाकरे गट जे बाहेर पडतात, जो गट राहतो, म्हणजे आता उद्धव ठाकरेंचा जो राहिला आहे तो वेगळा पक्ष तयार होतो, त्याला डिस्क्वालिफाय करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की 10व्या शेड्यूलचा अर्थ नीट हा आता सुप्रीम कोर्टाने लावावा, कारण स्पीकरचं हे जे आत्ताचा दिलेला डिसिजन आहे हा काही भारतात सगळीकडे बंधनकारक नाही आहे, परंतु या सुप्रीम कोर्टाने जर का एखादा निर्णय दिला तर 141 कलमाखाली तो भारतातल्या सर्व हायकोर्ट्सवर आणि सर्व ट्रिब्युनल्सवर कंपल्सरी राहतो, तेव्हा ही केस तिथे जाईल. पण आता होणार आहे का याच्यामध्ये किंवा पुन्हा 2-4 महिने जाणार आणि म्हणजे त्यावेळी निवडणुका येणार परत, म्हणजे शेवट जनताच ठरवणार आहे की शिंदे बरोबर आहेत का ठाकरे बरोबर आहेत. त्यामुळे जनतेच्या कोर्टात आता हे सगळं ठरेल हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. फक्त सुप्रीम कोर्टानी क्लॅरिटी आणण्याकरता याच्यावर डिसिजन देणं मात्र फार आवश्यक आहे, म्हणजे पुढे असे गोंधळ यापुढे होणार नाहीत भारतात. नाही, मी तसं नाही, काय झालं आहे माहिती आहे का तुम्हाला, की दुर्दैवाने आपल्या लोकशाहीमध्ये ज्यांना आपण अंपायर म्हणतो, म्हणजे स्पीकर आहेत, गव्हर्नर आहेत, इलेक्शन कमिशन आहेत, त्यांचा अंपायरचा रोल कमी कमी होत चालला आहे आणि ते राजकीय पक्षाप्रमाणे वागतात. मी तुम्हाला गेले 2 दिवस सांगतो आहे की स्पीकर जो इंग्लंडमधला तो स्पीकर झाल्यावर राजीनामा देतो पक्षाचा आणि अंपायर म्हणून काम करतो. आपल्याकडचे स्पीकर हे राजकीय पक्षातच राहतात आणि त्यामुळे त्यांच्या आदेशानुसारच काम होतं. मन लांबवून आता 8 महिने जे लागले हे लांबवणं होतं, हे या गोष्टी पण आपल्याला लक्षात घ्या. नुसता आत्ताचा निर्णय नका लक्षात घेऊ, ही सगळी परिस्थिती होलिस्टिकली बघायला पाहिजे आणि ही लोकशाहीला भारताच्या पोषक आहे की नाही याचा विचार निदान जे विचारवंत आहेत या देशामध्ये त्यांनी तरी करायला पाहिजे. घटनेला धरून हे सगळं झालेलं आहे असं वाटते तुम्हाला? नाही, आता ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या मते 10व्या शेड्यूलचा अर्थ नीट लावला गेलेला नाही आहे आणि प्रोसिजरवर जास्त जोर दिला आहे आणि जो कायद्याचा खरा आत्मा आहे की पक्षांतर होऊ नये, म्हणजे राजीव गांधीने का केलं 10वं शेड्यूल, शेवट 10वं जे परिशिष्ट घातलं 52व्या घटना दुरुस्तीने ती कशाकरता घातलं की पक्षांतर होऊ नयेत, राजकीय भ्रष्टाचारातून पुढचे भ्रष्टाचार चालू होतात आणि त्यामुळे तो भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे म्हणून हे केलं. वास्तविक त्यावेळी राजीव गांधींकडे लोक येत होते असं असताना त्यांनी ते थांबवले होते, म्हणजे ते इतके मोठं उपकार केले होते भारताच्या लोकशाहीवर, परंतु
तो कायदा भक्कम करण्याच्या ऐवजी त्यातनं पळवाटा काढण्याचंच काम सध्या चालू आहे असं मला दिसतं. आणि त्यामुळे फार याचं विश्लेषण आणखी न करता, कारण याचं खूपच विश्लेषण करावं लागणार आहे, सुप्रीम कोर्टाला याच्यावर निश्चित याची क्लॅरिटी आणावी लागेल आणि एक डिसिजन द्यावा लागेल की जो संपूर्ण भारतावर बंधनकारक असेल. म्हणजे आजच्या नार्वेकरांच्या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर किंवा पुढे अशा काही घटना घडल्या तर त्याच्यावर परिणाम होणार नाही? नाही, हे हा दाखले देऊ शकतील पण बाइंडिंग नाही आहे. हा जो निर्णय आहे हा या लेजिस्लेचर पुरता आहे, महाराष्ट्राच्या लेजिस्लेचर पुरता आहे, त्याचा दाखला देता येईल अर्थातच. पण याच्यावर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो सबन भारतावर बंधनकारक करेल. 141 कलम तसं स्वच्छ शब्दात सांगतं. पण आता पुढे राष्ट्रवादी गटाची सुद्धा सुनावणी नाही, मला नाही सांगता येणार. आता तेच स्पीकर आहेत त्यामुळे मला माहीत नाही काय होईल. एकंदरीत स्पीकरचं जे वर्तन आहे म्हणजे आतापर्यंत विश्वासार्हता स्पीकरची कमी झालेली आहे, विश्वासार्हता गव्हर्नरची कमी झालेली आहे, विश्वासार्हता इलेक्शन कमिशनची कमी झालेली आहे आणि विश्वासार्हता थोड्या अर्थाने सुप्रीम कोर्टाची पण कमी झालेली आहे. तर लोकशाही बळकट करायची असेल तर या राज्यघटनेखाली ज्यांना अंपायर म्हणून काम करायचं आहे त्यांनी अंपायर म्हणूनच काम केलं पाहिजे. नाही, मी माझी व्यक्तिगत मी व्यक्तिगत मतं देत नाही, मी राजकारणात पडत नाही. मी तुम्हाला फक्त राज्यघटनेप्रमाणे मला काय काय पटलं नाही आहे तेवढं सांगितलं. तर आतापर्यंत तुम्ही राज्यघटनेचा दाखला देत होता, असं सांगत होता की 10व्या परिशिष्टामध्ये जे आहे तेच व्हायला पाहिजे, पण शेवटपर्यंत असं झालेलं दिसत नाही. माझं त्याही वेळी मत होतं, आत्ताही तेच मत आहे की जे 16 लोक बाहेर पडले, कारण सुप्रीम कोर्टाने स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचा जो व्हीप आहे तोच व्हीप राहतो. आणि त्यामुळे त्यावेळी जे 16 लोक बाहेर गेले ते 2/3 पण होत नाही, त्याचं मर्जर पण होत नाही. हे दोन्ही गोष्टी झालेल्या नसतील तर ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. ते डिस्क्वालिफाय जर का झाले तर त्यात शिंदे आहेत. या कायद्याखाली डिस्क्वालिफाय झालं तर मिनिस्टर राहता येत नाही, म्हणजे हे सरकारच पडलं असतं. आता या सगळ्याच गोष्टी या निर्णयामुळे टाळल्या गेलेल्या आहेत आणि आता शिंदे व्यवस्थित मुख्यमंत्री राहू शकतात. तेव्हा मी माझी मतं देत नाही आहे, पण घटनेशी जुळणारा हा निर्णय आहे अशी माझी खात्री नाही आहे. सुप्रीम कोर्टाने याच्यावर ठरवावं. आणि एक लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे सुप्रीम कोर्ट जे म्हणतं ते आम्ही वर्गात शिकवतो, आमची मतं सांगू, सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकला असंही आम्ही म्हणू, पण शेवट घटना कुठली तर सुप्रीम कोर्ट म्हणेल ती राज्यघटना. स्पीकरचा निर्णय हा पॉलिटिकल आहे? नाही, मी नाही बोलणार त्याच्यावर.